पाटण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. 21 फेब्रुवारी होणाऱ्या मतदानासाठीचे नियोजन पूर्ण करण्यात आले अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 357 मतदान केंद्रासाठी 2100 शासकीय कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 39 महामंडळ बसेस तसेच 70 खासगी वाहने सुद्धा कर्मचारी प्रवासासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. मतदानादिवशीच्या महत्त्वपूर्ण सूचना कर्मचारी यांना करण्यात आल्या आहेत. त्याबाबत संबंधित झोनल अधिकारी यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी यांच्या संपर्कात राहावे. तसेच प्रत्येक मतदान केंद्राला एक अतिरिक्त ईव्हीएम मशीन देण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली आहे. तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण यासाठी 23 फेब्रुवारीला शिरल शासकीय गोडाऊन येथे मतमोजणी केली जाणार आहे. 19 टेबल यावर मतदान मोजणी केली जाणार आहे.